प्रतापगडाच्या युद्धात अफजल खानाच्या वधानंतर 28 नोव्हेंबर 1659 साली महाराज आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन पन्हाळगडावर पोहोचले आणि अचानक सलावत खान सिद्दी जौहरनं पन्हाळगडाला वेढा दिला आणि शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले. त्याच वेळी एका धैर्यशील महावीरानं रुसलेल्या या स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या प्राणांचा नैवेद्य दाखवला, तोच नेवापूरचा शिवा काशीद. गंगाधर पंत, पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. सारा राग कसं वाहून चाललंय पहा. बाजी, गोर गरिबांच्या हातातोंडाशी आलेली पिकं उद्ध्वस्त केली या पावसानं. सह्याद्रीचा सूर्य या काळ्या ढगाने कोंडून ठेवलाय. संभाजीराव, कधी प्रकाश दिसणार या वसुंधरेला? पंत, अहो ऐकताय ना, अहो घोंगावतय, अहो हे वादळ लई घोंगावतय. एक आसमानामधी आणि एक महाराजांच्या मनामधी. अहो तुम्हाला सांगतो, हे वादळच या काळ्या ढगांची कोंडी फोडणार बघा. पण महाराजांचा मनसुबा नेमका काय आहे हेच काही कळायला मार्ग नाही. त्र्यंबक पंत, महाराज, मनसुबा तर आमचा साफ आहे. आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत तहाची पोलणी करण्यासाठी. काय महाराज? अहो महाराज, काय बोलता हे? नाही महाराज, नाही. हा सह्याद्रीचा सिंह या कर्नूलच्या बोकडाला शरण जाणार? नाही महाराज, आसमानी संकटालाही न जुमानणारा हा अजस्त्र सह्याद्री त्या यवनांपुढं मान तुकवणार. असं आम्ही कुठं म्हटलंय बाजी? आम्ही दुश्मनाला शरण जाणार नाहीये. आम्ही फक्त तहाची बोलणी करण्यासाठी चाललो आहोत. शरणागती नाही तरीही तहाची बोलणी? महाराज, हे कोडं काही उलगडलं नाही. आम्ही सांगतो हे कोडं कसं उलगडायचं. तुम्ही ह्यो कोण? मुजराराज. नाही ना ओळखलं? हे आपले शिवा काशीद. बाजी, या पन्हाळगडच्या दर्पणात उमटलेलं हे आमचं प्रतिबिंब. माफ करा राज, अंधारात ओळखलं नाही हे खरंय. त्यातून आम्ही सेवक, आमची नजर धन्याच्या पायावरती खेळलेली, मग चेहरा पाहणार तरी कसा? असं म्हणू नका बाजी, आपण सारे हिंदवी स्वराज्याचे पाईक. राजा सेवक हा भेदभाव कशाला? इथला प्रत्येक मावळा एक एक शिवाजी आहे, तसा हाही प्रति शिवाजी. पण महाराज, आपला बेत कळला नाही. हो पंत, म्या सांगतो. पंत, ह्यो समोर अंधारात त्यो अस्पष्ट दिसणारा पावनगड बघितला सा? साक्षात प्रतिपन्नाळा असाच लौकिक आहे नव त्याचा? हव, पावनगड म्हणजे जणू या पन्हाळ्याचा जुळा भाऊच. शत्रू जेव्हा या पन्हाळ्यावर चाल करून येतोय तेव्हा त्याची बी फसगत होत्या. पन्हाळा समजून तो पावनगडाव चालून जातोय. आणि हो, यो निधड्या छातीचा पावनगड बी मीच तो पन्हाळा असं म्हणून शत्रूला टक्कर देतोय. पंत, मी बी त्या पावनगडासारखाच आहे. हव, राजाचा यो पोशाख अंगावर चढूला आणि माझ्या देहाचा गड पावन झाला. आता शत्रू समोर शिवाजी म्हणून मीच सामोरा जाणार आहे. भले शाब्बास बाजी. सिद्धीला आता शिवाकाशीत बोलणी करण्यात गुंतवेल आणि या संधीचा फायदा घेऊन आपण विशाळगडाकडे कूच करायचे. महाराज, शिव भेद एकदम छकाच आहे बघा. वय महाराज, आपण शत्रूला हुलकावणी देऊन लगेच निघून जाऊ बघा. आपण निघून जाऊ
पण मग त्या शिवाचं काय होईल? हा शिवाजी नाहीये हे कळलं तर? तर राज अव तर काय होईल? त्यो सिद्धी माझा जीव घेईल एवढंच नव राज? अव मराठा मावळ्यांसाठी जीव प्यारा कवापासून झाला? मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणार मावळा आम्ही. आणि राज मरताना शिवाजी राजा म्हणून नेलो तर त्याच्या परास भाग्य कुठलं? मरण तर कवा बी येणारच की. पर तुमच्यासाठी आणि स्वराज्यासाठी मरण याला नशीब लागते राज, नशीब लागते. जगदंब जगदंब शिवा. हा राज, आपल्या आपल्या डोळ्यात पाणी आणि ती बी माझ्यासारख्या सामान्य मावळ्यासाठी? सोनं झालं राज, सोनं झालं या जीवाच. या अश्रूच्या एका थेंबासाठी एक नव हजार मरण मरीन म्या. जावा राज, निश्चिंत मनानं गड सोडा. तुमची सावली असणारा यो शिवा, त्या सिद्धीला तुमच्या सावली पातून मी पुचू देणार नाही आता. होय होय राजे, अहो निघाय पाहिजे तुम्हाला. मी अहो ह्यो निसर्गाचा तांडव सुरू आहे ना, त्यातनंच यशाचं मांडव घालायचं आहे आपल्याला. गंगाधर पंत, त्र्यंबक पंत, हा गड आता आपल्यावर सोपवतोय. शिवा, जीवाला जप असं तरी कसं सांगू तुला? आमच्या पाठोपाठ विशाळगडावर लगोलग पोहोचा. जीराज येतो आम्ही. लवकर चला, थांबू नका, पळा. होशियार गनीम भाग रहा है, होशियार पकड़ो पकड़ो उसे, गनीम भाग रहा है. या अल्लाह, ये बारिश है या आसमानी आफत? ऊपर से इस शैतानी बारिश में शिवा ने हमारे नाक में दम कर रखा. उजूर, 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 शिवा भाग गया, शिवा भाग गया. क्या बकते हो? क्या, कैसे भाग गया हो? नामुमकिन है, बिल्कुल नामुमकिन. आज तक इस कर्नूल के शेर के सिकंज से पंछी भी पर नहीं मार सका, तो ये सिवा ये पहाड़ का चूहा कैसे भाग गया? जाओ फजल, पता करो कैसे भाग गया वो. जाओ. पकड़ा गया शिवाजी. हुजूर, पकड़ा गया. इस तूफानी बारिश में भाग रहा था, लेकिन सिद्धि मसूद के शिकंजे से बच के जाएगा कहाँ? शिवा पकड़ गया? जी हुजूर. मसूद बहुत खूब, बहुत खूब. लाओ उसे हमारे पास. आइए राजा जी, आइए. बड़ी बेसब्री से हम आपका इंतजार कर रहे थे. आइए बैठिए. शुक्रिया. हाँ तो फरमाइए, क्या लेंगे आप? देणारच असाल तर आदिलशाहीची गादी घेऊ आम्ही. देवर, देवर तो देखो इसके अब भी टूटे नहीं. लेकिन लेकिन हम बहुत खुश हुए. नए जौहर, जिसने हमारे अब्बाजान अफजल खां साहब को मारा, उस काफर सिवा का सिर काट के फाजल नहीं, फाजल
ये तो राजा जी हैं, तुम्हारे मेरे जैसे मामूली सरदार नहीं। इसका फैसला तो बादशाह सलामत ही करेंगे। हाँ तो राजा जी, कहाँ जा रहे थे आप? अरे आप तो सुलह करना चाहते थे ना, ये क्या ऐसे भागकर सुलह करना चाहते हो तुम? जोहर, अरे जर पळायचंच असतं आम्हाला तर तुला समजायच्या आत आम्ही राजगड गाठला सुद्धा असता। हुजूर, 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 क्या है? हुजूर, शिवाजी भाग गया। भाग गया? और क्या भागते हो तुम? सामने क्या तुम्हारा बाप खड़ा है? हुजूर, हुजूर, ये शिवाजी नहीं है, असली शिवाजी भाग गया। अरे फिर ये कौन है? सिद्धि मसूद, किसे पकड़ लाए हो तुम हमारे पास? हुजूर, शिवाजी को ही मैंने पालकी के साथ पकड़ा था, यही शिवाजी है हुजूर। बेवकूफ हो तुम पागल, देखो इसे। नहीं जौहर, ये शिवाजी नहीं है, ये शिवा नहीं है। हाँ, शिवा ने हमारे अब्बा जान का कत्ल किया था। उस समय कृष्णा जी भास्कर की तलवार से शिवा के सर पर घाव हुआ था। उसकी निशानी उसके सर पर नहीं है। नहीं, ये शिवा नहीं है, दगा है ये। तो पकड़ लो इसे। अच्छा, कौन है तू? शिवाजी। झूठ मत बोलो। अरे शिवाजीच हाय म्या। नहीं, शिवाजी राजे भोसले नसलो तरी नेपापूरचा न्हावी शिवा काशीद म्हणतात मला। हराम खोर, पिछले 4 महीने से इस तूफानी बारिश में हम बैठे हैं, वो क्या तुझसे हजामत करने के लिए? करे सिद्धि, कशी वाचली माझी हजामत? खामोश मसूद, असली शिवा को छोड़कर ये किसे पकड़ लाया है तू? ये सिद्धि जोहर, अरे या स्वराज्यात माझ्या सारखा 1000 शिवा सापडतील तुला, कुना कुणाला पकडणार तू? अरे उंदराचा सापळा घेऊन वाघाला पकडायचे स्वप्न बघायचे नसत्यात? खामोश, हमें बेवकूफ बनाकर अब तू जिंदा नहीं जा सकता। अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम? अरे सोड़ सिद्धि, त्या समोरच्या डोंगरावरला ज्योतिबा आमचं दैवत आहे, त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळावं तसं या स्वराज्यासाठी परान उधळतोय आम्ही। खामोश काफर, मौत को सामने देखकर बड़े बड़े झुक जाते हैं, अरे तू क्या चीज है? झुक जा हमारे सामने कुर्निशा कर। अरे जा, सांगितलं ना वह, शिवाजी कुणापुढे भी झुकला नाही, झुकत नाही आणि झुकणार भी नाही। स्वंगातला असला म्हणून काय झालं? 4-5 शायांना मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापड आहेत माझ्या अंगावर। स्वराज्याचा पोत पाजळून तुमच्या सारख्या महिषासुरांना गाडणाऱ्या आई तुळजा भवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात। अरे फक्त आऊसाहेबांमुळे झुकणारा जिरोटोप आहे माझ्या डोसक्यावर। एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झालं? यो शिवाजी काय तुझ्या पुढे वाकल? अरे मोडन पर वाकणार नाही। तो फिर हम भी देखते हैं। सिपाहियों, झुकाओ इसे। अरे सोड तुझा, अरे सोड इसे, मौत का इनाम दो पर इसका ईमान तोड़ो। ईमान जोहर, इनामासाठी ईमान विकणारी औलाद तुमची। आमची निष्ठा या स्वराज्याशी, इथल्या दगड थोंड्यांना स्वाभिमानाचा शेंदूर फासून देव बनवणाऱ्या आमच्या शिवाजी राजांशी, या निष्ठेचं मोल तुम्हाला काय कळणार? अरे फेकलेल्या तुकड्यांसाठी 500 तळवं चाटणं हे तुमचं ईमान, सल्तनतीची पद मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यांना भी 500 जनानखान्यात कोंबणं ही तुमची निष्ठा? खामोश। अरे जा, योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात। अरे तुम्ही दाशींची पद भोगतायसा आणि आम्ही पदासनी दाशिवानी मानतो,
तुम्ही तुकड्यासाठी जगताय आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो. खामोश. टुकड़ों पर पन्ने वाला कुत्ता कहता हूँ तुम्हारे सिपाहियों, इसे कुत्ते की मौत मारो, कुत्ते की मौत. अरे तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे? अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राजा म्हणून मरतोय, यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा बाणा. फाजल फाजल, अरे देखते क्या हो, मारो इसे. अरे जा. हाँ हाँ राजा राजा जोहर, यो यो सोंगातला शिवाजी भी चुकला नाही. लक्षात ठेव, 31 शिवाजी होण्याचं भाग्य मिळालं मला, माझ्या माझ्या जन्माचं सार्थक झालं. राजा तुम्हासनी केलेला शब्द पुरा केला. माझा माझा शेवटचा मानाचा मुजरा राजा. फाजल, ये सिवा का हम शकल शिवाजी काशिद ऐसा था तो फिर असली सिवा कैसा होगा? मर गया लेकिन झुका नहीं, ये है असली मर्दाना सिपाही. क्या मराठे ऐसे होते हैं? फाजल जाओ पकड़ो उस सिवा को, मुझे असली सिवा चाहिए, असली सिवा वो भी जिंदा. जाओ. अखेर रक्ताची चिळकांडी उडाली, रुधिराचा अभिषेक लिहून स्वातंत्र्य देवी प्रसन्न झाली. असं दिव्य बलिदान खोडखिंडीमध्ये बाजी प्रभू आणि 300 बांधलवीरांनी केलं. घोडखिंड त्यांच्या रक्तानं पावन झाली आणि स्वराज्याच्या तेजो भास्कराला, मावळ मातीच्या शिवबा राजाला शिवा काशीदनं विशाळगडी सुखरूप पोचवलं.